अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही रूपाचा आणि ध्यानाचा अभंग घेतलात, त्यामध्ये जसं जमलं त्या पद्धतीने तुम्ही लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलात। या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र सौरभ प्रकाश पारकर, पारकर भवनचे चिरंजीव आणि माझे खास मित्र यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे, मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री विजय भाऊ धुरी यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे, मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। या ठिकाणी बाळासाहेबांचं गजर याच्यासाठी खूप ऑफर आलेली आहे, या ठिकाणी सादर करतो। कारण तुडुंब भरलंय नदी नाले त्याला समुद्राचे सारे येईल का? तुडुंब भरलंय नदी नाले त्याला समुद्राचे सारे येईल का? साहेब तर अनेक होऊन गेले, साहेब तर अनेक होऊन गेले, पण कोणाला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे होता येईल का? पण त्यांच्यावरती हे बो आहे, गजर आहे। शिवसेना मराठी बाणा हर हर महादेव जी करू गर्जना, शिवसेना मराठी बाणा हर हर जय सम्राट जय सम्राट जय सम्राट।
अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर तुम्ही कृपाचा आणि धन्याचा अभंग गायला, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण बोलता बोलता भाऊ आपण बोलून गेला की पुढे हॅलो मी म्हणतो का आवाजामध्ये हॅलो की बुवा बोलता बोलता तुम्ही बोलून गेलात की या कलियुगामध्ये 40-45 वयाचे दांडेकर म्हणालो त्यांची लग्न होत नाहीत. असोच म्हणालो एका गावात म्हणालो पोरगी बहू गेला, त्यावेळी काय सांगल्या त्या मुलीच्या आईन झाले तरी म्हणालो माझी पोरगी भिकाऱ्याक दे, पण बोललो ह्या पोरग्याक देणार नाही. का मी ज्यावेळी 20 वर्षाची होते त्यावेळी म्हणालो हो माका बहू गेलो होतो हा, आणि आता म्हणालो माझ्या पोरगेत बहू गेलो हा. ते काय गाव जवान होता काय रे हा? बुवा आपल्या समोर माता भगिनी बसली आहेत. मी मागात जाणं बुवा विचार करून बोलतोय, कारण बुवा आपण जे काय बोलणार ते उद्या लोक त्याची चर्चा करणार. मी काय कमी नाही बोलत म्हणणार, लक्षात ठेव, कारण माझं तोंड सुद्धा बुवा गटार हा. जोक्स विनोद हे बुवा आता आपण कमी केले, पण खरोखर बुवा फार सुंदर आहेत. आता कधी कधी असं वाटतं माझ्या बापू भजनेश्वरांनी मला कधी कधी असं वाटतं की बुवाक माझ्या घरी बोलवलो एका मस्तपैकी एखादं बसून पाठ द्यावं असं माका सुद्धा वाटतं. आणि कधी कधी वाटतं की एका नेम कधीतरी भयात बुडवूचो असं सुद्धा वाटतं. पण काय चेहरो जरा चांगलो, बाकी टोपी तुका खरोखर सुट होता बुवा, त्याच्याबद्दल काय माझं बोलत होता. टोपी तुका चांगली सुट होता, पण ऐकतो जो खाली काय कोट घातलोस पांगोळ बायलाचो तो तुका सुट होत ना. पण शर्ट बिट बाकी बाकीचा, कारण बाय तुझो घागरो आणि खाली बाजू फुगडा कोटाचो असो तुझो कोट हा, बाकी मधवालो म्हणून भारी शोभशी तू. अरे बुवा लक्षात ठेव काय म्हणालो, मुंबईत म्हणता गेला मुंबई कर ए माझे ना मुंबईत म्हणता मुंबई गेला मुंबई, आणि म्हणता काय म्हणता लिफ्टने म्हणा बुवा वर जाय होतो, आणि दोन म्हणता पोरगे येलो तिने एका म्हणता काय फॉग कालन फॉग, ती म्हणता 10,000 हा दुसरे काय ती पण तिने पण म्हणालो फॉग मारून दाखवलंय, तो म्हणालो 20,000. पण पाळेकर बोल म्हणता वाटाणे खाले नव्हते, ते म्हणता 50 रुपयाचे किती महाग पडले हे, म्हणजे त्या वाटाण्यात सुद्धा किती दम होतो बोल. याच्यासाठी हे माळवत असून जेवलं लागतं मजबूत, त्याच्याशिवाय असे फॉग बाहेर पडत नाही. हो काय कमी नाही तुमच्या माहितीसाठी तुमका सांगतोय, म्हणजे सध्याची परिस्थितीच अशी आहे. मग त्यांना मी का बोलत नव्हते की आपल्या समोर माता भगिनी बसली होत, कारण बुवा आपण सुद्धा भजन करताना त्यांची मान कुठेतरी खाली जाता कामा नाही, त्याचप्रमाणे आपण बुवा सुद्धा बोललं पाहिजे. कारण बुवा बोलोक शिकव काय कोणा बोक सांगू नको, ढोलाचं राखणं सुद्धा बोलता. आणि आताची बहुत जोक्स अशी आहेत की त्यांचा बहु अर्थ सुद्धा नाही आहे. कारण काय झालं कोरोनाच्या काळात, मित्रांनो सत्य परिस्थिती तुम्हाला सांगते, कोरोनाच्या काळात माझ्या मित्राची आई वारली आणि बुवांना मी फोन केला, म्हटलं बुवा कुठे आहे तू, मी मधला मालवणला येणार आहे जरा माझ्या बरोबर याल का, तर म्हणलो ठीक आहे बुवा मी येतो. आणि बुवांबरोबर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, बिचाराची आई वारली म्हटल्यानंतर बिचारो टपले घात लावून बसलेलो होतो तो पोरगो समाजला. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर मित्र माका बघितल्या माका मित्रांनी मिठी मारल्या, आणि जवळपास
दहा पंधरा मिनिटा बुवा एवढं तो मित्र माझं रडलो की नाही तुम्ही सुद्धा उतरास की विचार सुद्धा करू शकत नाही, कारण ज्याचे आई वडील गेले त्यांना ते कोरोना तुम्ही समजलं की कोरोना हा काय आहे. या बुवा साष्टांग नमस्कार तुम्हाला करतो, कारण बुवानी सांगितलं मग अशी बुवा की पारकर बुवांचं नाव घेतलं नाही. त्यांना जर सांगा पाळेकर बुवाचे आणि पारकर बुवाचे संबंध काय होत ना ते सांगा. तर घरे गेल्या वेळेला माझा मित्र रडू लागलो आणि म्हटलं मित्रा रडू नकोस, म्हटलं शांत बस शांत बस. ती म्हटलं तुझी जी आई होती तीच म्हटलं माझी सुद्धा आई आहे. तेव्हा म्हटलं रडून बसू नको, तुझी म्हटलं मुलाकडे बघ आणि म्हटलं आता आवडतं घे. एवढं बोललो आणि पाच दहा मिनिटं मी गप बसलो. ह्यो माणूस चायची वाट बघी होतो, एवढा होऊन सुद्धा ह्यो माणूस चायची वाट बघी होतो. पाच दहा मिनिटं गेली आणि म्हटलं आता मित्र म्हटलं मी येतोय. तेव्हा तू म्हटलं आता रडत बसू नकोस रे. नाही बोललो पाळेकर बुवा ठीक आहे. मित्र म्हणता शेवटी शेवटी उठता उठता त्या मित्राला सांगितलं अरे मित्रा ती म्हटलं तुझी म्हणालो एकट्याची आई नव्हती तर म्हटलं ती संपूर्ण गावाची आई होती. एवढं सांगितलं आणि मी निघून आलो आणि बुवा सुद्धा माझ्या सोबत आले आणि पंधरा दिवस गेले आणि बुवानी मला फोन केला. बुवा म्हणला तुम्ही कुठे आहात, म्हटलं बुवा मी घरी आहे. तर म्हणता तुमच्या विजयदुर्गला मी येणार आहे. म्हटलं का हो बुवा, नाही म्हणालो म्हणालो माझ्या बोलू मित्राची बायको वारली आहे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी चाललोय तुम्ही याल का माझ्यासोबत. म्हटलं ठीक आहे बुवा, जशी मला तुम्ही मदत केली तशी म्हटलं मी तुम्हाला सुद्धा मदत करणार. आणि बुवा माझ्याकडे आले आणि बुवांसोबत मी बुवांच्या मित्राच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर बुवानी पहिलं पाऊल झाडामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी मित्र जो आला तोच बुवांना मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर असो तो मित्र बुवांचं रडलो. शेवटी त्याची बायको गेली म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटणार हो. त्या मित्राने बुवांना एवढी मिठी मारली घट्ट आणि रडत होता त्याचे अश्रू अनावर झाले. बुवांनी जे मागचे शब्द जे माझे होते पंधरा दिवसापूर्वीचे ते त्या ठिकाणी जाऊन वापरल्याने हो. मी आपलं विचार जाऊन बुवांच्या पाठोपाठ बसले होते. तो ह्यो म्हणता मित्रा अरे मित्रा म्हणता तुझी बायको तीच म्हणता माझी बायको. मित्र तरी सुद्धा डोळे वर करून बघता ह्याच्याकडे ह्यो असू काय म्हणता. एका वाटला प्रेमापाठी प्रेमापोटी म्हटलं ना सर ह्यो गपसलो ना. परत म्हणता अरे मित्रा तुझी बायको तीच म्हणता माझी बायको. आता म्हणालो रडत बसू नकोस, मुलांकडे बघ मुली तुझी मुलं छोटी आहे त्यांच्याकडे लक्ष दे असं सांगितलंय. आणि झटकन उठलो जाव आणि उठता उठता परत दोन शब्द बोलून तो बुवा पटकन मोकळ झालो. अरे म्हणालो मित्रा तुझी बायको तीच म्हणालो तुझी एकट्याची बायको नव्हती, म्हणालो संपूर्ण गावाची बायको होती. एक दांडो घेतल्याने ह्याच्या पाठभर कमरात वाढलं आणि घरातून बाहेर काढलंय. मी खायच्या गलीन खय पाळलंय याचो हिशोब लागलो नाही. तेव्हा तुका हे वापरापासून मका हाता जोडू. बुवा लक्षात ठेव प्रेम काय आहे ते बघ. ज्यावेळी तरुण तरुण बुवा मुलं आहे आणि ज्यावेळी एखाद्या प्रियसीच्या प्रेमामध्ये मित्रांनो असतात ना त्यावेळी त्यांची गाणी काय असतात ती बघा. हॅलो हॅलो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कासारडे गावची शान भजनरत्न पुरस्कार प्रदानित बुवा श्री प्रकाशजी पारकर कणकोली पंचायत समिती सदस्य आणि कणकोली पंचायत समितीचे सभा उपसभापती यांच्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे जाहीर आभारही मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रकाशजी पारकर बोलू या हो ऐकल्या हो या हो, कारण तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आम्हाला लाभणं हे सुद्धा बार बुवा भाग्य आहे. बुवांच्या बाजूला स्थानापन्न व्हायचं आहे. थोडासा आवाज कमी करायचा थोडासा नॉर्मल. या कलियुगातील बुवा प्रेम कसं आहे ते बुवा आहे. आणि खरोखरच एखादा मुलगा बुवा ज्यावेळी एखाद्याच्या प्रियसी नवीन प्रेमामध्ये असतो आणि प्रियकर त्यावेळी त्यांची गाणी गायचं ती बरोबर
जिसे देख मेरा दिल त्यांची बुवा ही गाणी असतात, पण खरोखरच बुवा एखाद्या मुलाचा ज्यावेळी प्रेम भंग होतो एखाद्या प्रियसी बरोबर त्यावेळी त्याची बुवा परिस्थिती काय असते ती बघ. त्यांची गाणी असतात, पण ऑल दिस गोल्ड जुनं ते सोने पूर्वीच्या गाण्यांना अर्थ होता बुवा. नाही बुवा, तुमच्या काळातल्या गाण्यांचा अर्थ होता. पूर्वीची गाणी कशी होती? पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. मग पोरा म्हणायची नक्की, मग आम्ही तरी कोणाची. म्हणजे पूर्वीच्या गाण्यांना बुवा अर्थ होता. आता पूर्वीचा काळ बुवा जर पाहायला गेलो आपण, एक 40-45 वर्षाच्या जर बुवा मागे गेलो, तर जमाना फार बुवा वेगळा होता. एखाद्या प्रियसीला आणि प्रियकराला जर भेटायचं झालं तर बुवा त्यावेळी मोबाईल नव्हते. आता एखादं पोरगो फोन लावला हळू 12 वाजता, हाय जानू पिल्लू, म्हणजे कुत्र्याचा पोर हा की तो पोरू हा, या सुद्धा बुवा समजत नाही. म्हणजे आताचं बुवा प्रेम हे अळवावरचं प्रेम आहे, अळवावरचं पाणी आहे, लक्षात ठेव. कारण पूर्वीच्या प्रेमामध्ये बुवा ताकद होती. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जर पूर्वीच्या काळी एखाद्या प्रियकराला आणि प्रियसीला जर भेटायचं झालं तर काहीतरी बुवा सण्या मण्या जाऊन भेटायचं लागा. गाडीओ नव्हती हो. आता एखादं मस्त त्याची पोरगो येणं वाटतं, आता मी सुद्धा सगळं घेऊन जाता काहीतरी चौपाटीवर. म्हणजे आताचा बुवा कार वेगळा आहे. कारण पूर्वीचा प्रेम होता तो होता, त्यामध्ये बुवा ताकद होती. कारण पूर्वीचा बुवा प्रेम कसा होता बघ, प्रियकर माळावर आणि प्रियसी वाळावर. तरी सुद्धा 8-9 पोऱ्या होत होती. आता एखाद्या पोरग्याक बुवा नवीन झालेल्या लग्नात विचारलंस ना, हे तू किती पोरगी रे, तो म्हणा काय सांगो, अहो एक पोरगो झालो 9 वर्षात नवस करून. ही आताची बुवा परिस्थिती आहे. या ठिकाणी बुवा
गजरेला सुरुवात करूया, कारण टायमिंगचं सुद्धा बहुत महत्व आहे. आणि ज्या माणसाने उभ्या आयुष्यामध्ये वेळेला किंमत दिली तोच या कलियुगामध्ये तरणार आहे. म्हणून काही सांगतोय भाऊ, आहे आपल्या समोर माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बसली, त्यांच्यासाठी बुवा थोडक्यात दोन ओळीचा हा बुवा गजर त्यांच्यासाठी सादर करतोय. जावाई सासुरा सासुरा ओलांडून जावाई सासुरा जी वाट आहे ती मुलगी आहे असं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तर मित्रांनो, प्रत्येकाला वाटत की आपल्याला बायको हवी, आई हवी, बहीण हवी, आत्या हवी अशी प्रत्येकाला वाटत असत. पण या कलियुगामध्ये जर मुलगीच जन्माला आली नाही तर आयुष्यामध्ये आपण नाती निभावू शकणार नाही. म्हणून काय सांगतोय बघा, तुझं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजे. फक्त या कलियुगामध्ये मला जगण्याची संधी दे. काय सांगते बघा, माझा कसाई तुझा बळी पडशी साजनी
या ठिकाणी सन्माननीय श्री भजनीबुवा कोकण रत्न पुरस्काराने प्राप्त झालेले भजनीबुवा प्रकाशजी पारकर बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं भावपूर्ण कार्यक्रम झालेलं आहे. मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने बुवांचं लागलं आभार मानतो. आणि या ठिकाणी बुवा आता गजराला सुरुवात करतो आणि गजर सुद्धा या ठिकाणी बापावरून घेण्याचा प्रयत्न करतोय बुवा. हॅलो हॅलो वैचित हॅलो हॅलो. या ठिकाणी नवरात्र उत्सव निमित्ताने आमचे मित्र प्रकाशजी पारकर बुवा यांनी या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाची देणगी प्राप्त केली आहे. त्यांच्या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतोय. धन्यवाद. ऐक सके साजनी कथाई नारी जन्माची अहो कथा नारी जन्माची बापाची कथा नारी जन्माची माय बापाची कथा नारी जन्माची माय बापाची असं बुवा जगलं पाहिजे. कारण बुवा या ठिकाणी कोरोनानं आपलं कोण दाखवून दिलं असेल ना तर ते बुवा कोरोना नाही आहे. आणि कोरोना सारखं बुवा महासंकट कोणावर याच्या पुढे येऊ दे नको अशी त्या दुर्गा मातेच्या मी प्रार्थना करतो. आणि काय सांगतोय बघ मदत करू शकली नाही. कारण जे बुवा शिक्षण घेऊन मराठी शाळेतून परदेशामध्ये गेले ज्यांनी बुवा गावाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही इथून गेल्यापासून त्याच व्यक्तींना बुवा त्या कोरोनाने घरात नंतर 14 दिवस शाळेमध्ये आणून ठेवलं. का की प्रत्येकाला आपली जागा दाखवून दिली. म्हणून ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतलाय त्या मातीला मरेपर्यंत कधी विसरायचं नाही बुवा. म्हणून काय सांगतोय नाती घातीची दया लागली नाती घातीची दया लागली Thank you.
मी तो आईना भिकारी पण आई सारे दैवत नाही या भूतलावरी आई बाप झोप गेले पुण्य विचार मांडीवरी विट फिकली थांब देवा उभा केला विधीवरी सेवा केली कारण ज्यांनी ज्यांनी बुवा आपल्या आई वडिलांची सेवा केली त्याला बुवा कधी काही कमी पडलं नाही कारण बुवा एक वेळ आपल्या देवाच्या जरी पाया पडला नाही तरी बुवा आपण चालू शकतो पण आपल्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक व्हा आयुष्यामध्ये बुवा कुठलीही गोष्ट अशक्य आहे कारण ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक झाले त्यांना बुवा कधीही काही कमी पडलं नाही म्हणून काय सांगतोय बघा झाला जंतम
श्रीमंत बहुमोल पारितोषिक आलेलं आहे, हे माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.